दक्षिण मुंबई कुणाची, भाजपाची की शिवसेनेची? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं दक्षिण मुंबईवर दावा केल्यानं आता एक नवा पेच निर्माण झालाय. दक्षिण मुंबई हा परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ. दोन वेळा अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून निवडून आले. शिवसेना फुटली आणि अरविंद सावंत उद्धव ठाकरेंसोबत गेले, तर शिंदेंची शिवसेना भाजपसोबत राहिली. दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर लोकसभा लढवणार अशा बातम्या यायला सुरुवात झाली. राहुल नार्वेकरांचा मतदारसंघातला वावरही वाढला. वरळीचा 2 दिवस दौराही त्यांनी केला. स्वतः नार्वेकरांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिले होते. पण राहुल नार्वेकरच का, तर दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र लालबाग, काळाचौकी, शिवडी आणि परळ भागात मराठी मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. राहुल नार्वेकरांच्या रूपानं मराठी आणि कोकणी असं समीकरण साधण्याची भाजपची खेळी आहे. शिवसेनेचं दक्षिण मुंबईवरचं वर्चस्व संपवण्याचाही भाजपचा विचार आहे. त्यामुळे यावेळी राहुल नार्वेकर विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होणार अशी चर्चा सुरू आहे. असं असतानाच शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांचं नाव पुढे करण्यात येत आहे. मिलिंद देवरांना नुकतंच राज्यसभेवर पाठवण्यात आलंय. त्याचवेळी राहुल नार्वेकरांचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा सुरू झाली होती. अजून देवरांनी खासदार म्हणून शपथही घेतली नाहीये, तर त्यांच्या नावाची चर्चा दक्षिण मुंबईतून उमेदवार म्हणून सुरू झाली आहे. मिलिंद देवरा आणि त्याआधी त्यांचे वडील दक्षिण मुंबईतून निवडून आले. 2004 ते 2014 मिलिंद देवरांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. आता मिलिंद देवरा शिवसैनिक झालेत. हा मतदारसंघ शिवसेनेचा, त्यामुळे पुन्हा एकदा मिलिंद देवरांना इथून उभं करण्याची शिंदेंची तयारी असल्याचं बोललं जात आहे. पण अचानक मिलिंद देवरांची चर्चा का सुरू झाली? या जागेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष का निर्माण केला जातोय? महायुतीमध्ये लोकसभेचं जागा वाटप हे एक आव्हान आहे. त्यात एकेका जागेवरून संघर्ष होणार आहे. दक्षिण मुंबईतला मराठी मतदारांचा टक्का बघता नार्वेकरांची निवड होण्याची शक्यता जास्त वाटते. पण या सगळ्यात लोकसभेच्या लढाईआधी भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष होणार की मग तडजोड होणार हे मात्र बघावं लागेल. दक्षिण मुंबईत राहुल नार्वेकर टक्कर देऊ शकतील की मिलिंद देवरा? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.